मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तुम्ही पाहता येईल माझा मी ज्ञानदा कदम संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते सत्ता संघर्षाच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीकडे या प्रकरणातील सुनावणीसाठी आठवड्यातला दुसरा दिवस सुद्धा आजचा आहे काल ठाकरे गटाकडनं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला तर आजही कपिल सिब्बल यांचाच युक्तिवाद सुरू असेल शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रतोद सुनील प्रभू यांच्या यांच्याप्रमाणे आमदारांवरती कारवाई झाली असती तर आत्ताचं सरकार पडलं असतं असा युक्तिवाद सिब्बल यांनी काल केला आणि घटनापीठानंही हा युक्तिवाद मान्य केला पण त्याच वेळेला आता वेळ मागे कशी नेणार असा सवाल पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठानं उपस्थित केला तर आज युक्तिवादाचा दुसरा दिवस आहे आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत प्रशांत काल कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातले महत्वाचे मुद्दे कोणते होते थोडक्यात सांगशील आणि आज अंदाजे किती वाजता किती वेळेमध्ये सुनावणीला सुरुवात होईल सुप्रीम कोर्टाचं जे कामकाज असतं त्याच्यानुसार सुरुवातीला मेंशनिंग चालू आहे आणि ते मेन्शनिंग संपल्यानंतर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील हे पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ कामकाजाला सुरुवात करेल साधारणपणे पुढच्या चार ते पाच मिनिटामध्ये सुरुवात व्हायला हरकत नाही आहे मुळामध्ये काल जो सगळा युक्तिवाद झाला कपिल सिब्बल यांचा तो प्रामुख्यानं पहिल्यांदा राज्यपालांची भूमिका त्याच्यानंतर टेन्थ शेड्यूल संदर्भातले सगळे मुद्दे यावरती आधारित होता आणि काल पहिल्यांदा असं झालं की सात आठ महिन्यामध्ये या सगळ्या घटना पेचावरती नेमका तोडगा काय असू शकतो काय व्यावहारिक तोडगा असू शकतो तर त्याच्या संदर्भातली जी चर्चा झाली ती खूप इंटरेस्टिंग होती स्वतः ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनीच सांगितलं की याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर तुम्ही थेट अध्यक्षांच्याकडे निर्णय द्या आणि सात दिवसामध्ये त्यांना हा निर्णय घेण्यास सांगा म्हणून आता अध्यक्षांकडं जेव्हा निर्णय द्या असं आपण म्हणतो तेव्हा ते सध्याचे अध्यक्ष म्हणजे राहुल नार्वेकर यांच्याकडं हा निर्णय जाणं अपेक्षित आहे आणि अनेकांना असा प्रश्न पडू शकतो की मग ठाकरे गटाचा इतका विश्वास अध्यक्षांच्यावरती आहे तर मग या सगळ्या घटनेतले मग एवढे प्रश्न का निर्माण झालेले आहेत तर जेव्हा असं कपिल सिब्बल म्हणतायत तेव्हा त्यांचा म्हणजे त्यां, त्यांना अपेक्षित असं पण आहे की बावीस तेवीस जूनच्या दरम्यान ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्याच्याप्रमाणे टेन शेड्यूलच्या निकषावरती अध्यक्षांनी तो निर्णय घ्यावा आणि मग त्या निर्णयाला पुन्हा कोर्टामध्ये दाद मागण्याची मुभा जी आहे ती त्यांच्याकडं आहेच आणि त्यामुळं या अनुषंगानं त्यांनी हा प्रस्ताव जो आहे म्हणजे की काय याच्यातनं सगळं लॉजिकल कन्क्लुजन असू शकतं हे सांगण्याचा सा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा ही बाब सगळ्यात पहिल्यांदा समोर आलेली आहे दुसरं म्हणजे कपिल सिब्बल वारंवार आहेत की टेन शेड्यूलच्या कारवाईपासून वाचायचं असेल तर शिंदे गट यांना म्हणजे विलिनीकरणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे त्याच्याशिवाय ते या सगळ्या कायद्याच्या म्हणजे कारवाईपासून वाचू शकत नाहीत हे त्यांचं आर्ग्युमेंट होतं आज जेव्हा अभिषेक सिंघवी बोलतील तेव्हा ते मुख्यतः राज्यपालांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतील आणि दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटापर्यंतच हे कामकाज चालणार आहे घटनापीठाचं एक असं पण दिसतंय की गेल्या आठ महिन्यांपासून जी सुनावणी थोडीशी होत नव्हती रेंगाळली होती ती अचानक वेग घेताना दिसतीये मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा सलग तीन दिवस सुनावणी झालेली होती तेव्हा अर्थात युक्तिवाद हे सगळं प्रकरण नबाब रेबियाकडे द्यायचं की नाही याच्या संदर्भातले होते पण आता खूप वेग घेतलाय सुनावणीनं कदाचित पुढच्या आठवड्यापर्यंत शिंदे गटाचे जे युक्तिवाद आहेत ते सुद्धा संपताना दिसतील प्रशांत अपडेट जाणून घेत राहू थोड्याच वेळा सुनावणीला सुरुवातही होणार आहे तुर्ताज धन्यवाद या माहिती